सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे यांनी चेंबूर मधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे समस्या व अडचणी समजून घेतल्या व त्या सोडवण्याचे सांगितले. यावेळी चेंबूर मधील सुमारे 300 ते 350 विद्यार्थी व हजारो नागरिक उपस्थित होते. त्याचबरोबर अमित साहेब यांनी चेंबूर मधील नागरिकांसोबत चर्चा केली. नागरिकांनी अमित साहेब यांना शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी चेंबूर विधानसभेच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार जल्लोषात केले गेले. माननीय अमित साहेबांची निवडणूक झाली विद्यार्थी सेनेवरती, आणि त्यानंतर विद्यार्थी सेनेचे धोरण सांभाळत असताना साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याचं निश्चित केलं, आणि त्याची सुरुवात आज मुंबईपासून केलेली आहे. गेल्या 10-12 दिवसापासून ही दौरे चालू आहेत, आणि आज आपण बघितलं शाळा कॉलेज सुरू झालेले आहेत, आणि विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा ॲडमिशनच्या अडचणी आहेत, फीस संदर्भातले काही विषय आहेत किंवा ॲडमिशन मिळत नाहीत, तर अशा गोष्टींशी चर्चा करण्यासाठी अमित साहेबांनी प्रत्येक शाखेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद करण्याचा हा दौरा चालू केलेला आहे, आणि त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. याचं मूळ कारण आहे, आजचं जर आपण महाराष्ट्रातले राजकारण बघितलं तर टी व्ही लावायची पण इच्छा लोकांची संपलेली आहे, आणि अशामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे जो आपला संघटना किंवा सर्वसामान्य माणसाच्या समस्या घेऊन आणि अमित साहेब विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन आज जे गरजेचं आहे शिक्षणासंदर्भात त्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावरून जनतेला समजलं पाहिजे की खरोखर चांगलं राजकारण कोण करतं आहे. आम्ही समाजकारण करतो आहे, आणि ते 100% पैसा पाणी आणि ह्या ईडी सीडीचं राजकारण करत आहेत, तर जनतेने कुणावर विश्वास ठेवा ही मी जनतेला विनंती करतो. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं धन्यवाद. आणि आज आमचं चेंबूर विधानसभेचं भाग्य, जेणेकरून सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे यांची अध्यक्षपदावर निवड झाली, आणि आमच्या विभागाचं 35वा नंबर होता जो आज त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामुळे आमचं भाग्य की आज चेंबूर विधानसभेमध्ये ते आले आणि सर्व कार्यकर्त्यांना भेटले, सर्व पदाधिकाऱ्यांना भेटले, सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला, आणि विद्यार्थ्यांचा आत्ताच 10वी आणि 12वीचा निकाल लागला होता, आणि हा सन्मान आमच्या चेंबूर विधानसभेला भेटला. सन्माननीय आमचे विभागाध्यक्ष विजय गर्जेसाहेब, सन्माननीय आमचे ॲडव्होकेट काळेसाहेब उपविभाग अध्यक्ष आहेत, आणि मी या स्थानिक शाखाध्यक्ष राजू सुरवसे, हसमुद्दीन महाराज शेख शाखाध्यक्ष, रोहिदास जाधव शाखाध्यक्ष, दत्ता पाटकारी शाखाध्यक्ष, आणि आमची अशी राजेंद्र चव्हाण अशी सर्वांची टीम मिळून विजय गर्जेसाहेब आमचे जे विभागाध्यक्ष आहेत त्यांच्या आम्ही सर्व सहकार्यामध्ये राहून हा जो कार्यक्रम होतो तो त्यांच्या सहकार्यामुळे हा शक्य झाला. आणि जाता जाता अमित साहेबांनी जे कौतुक केलं, खरंच त्याची परतफेड म्हणजे आम्ही जी मेहनत केली 4-5 दिवसापासून मेहनत चालू आहे आमची, त्या मेहनतीचं आम्हाला फळ मिळालं, आणि अमित साहेब आमच्या शाखेला येऊन त्यांचे पाय लागले, त्यामुळे खरंच आम्ही सगळे खूपच प्रसन्न झालेलो आहे. आणि पुढच्या जे आता जे आमचे कार्य असतील त्यामुळे आम्ही जोशाने आणि एकदम मनाने करू आणि करत आलो आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय अमितसाहेब ठाकरे महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष हे आज चेंबूर विधानसभा सभेमध्ये आले होते. सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरेंचा संपूर्ण महाराष्ट्रभर हा दौरा चालू आहे. जे विद्यार्थ्यांची समस्या आहेत, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थी ज्या काही अडचणी आहेत त्या त्या जाणून घेत आहेत, आणि आज चेंबूर विधानसभेमध्ये अमित साहेब आले. खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो की खूप वर्षानंतर अमित साहेब हे आमच्या चेंबूर विधानसभेमध्ये आले, आणि विद्यार्थ्यांचाही स्फूर्त प्रतिसाद असा होता, त्याचबरोबर नागरिकांचाही स्फूर्त प्रतिसाद होता, आणि खूप चांगल्या प्रकारे हा विद्यार्थ्यांचा जो संवाद होता तो उत्कृष्टपणे असा साजरी झालेला आहे. आणि अमित साहेबांनी या विधानसभेमधील भरपूर विद्यार्थ्यांशी संवाद साधला, आणि विद्यार्थ्यांनी जे काही आपले प्रश्न होते आणि ते अमित साहेबांसमोर मांडले, आणि अमित साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की जे काही आपले प्रश्न असतील, जे विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील त्या सोडवल्या जातील. महाराष्ट्र निर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या वतीने या सोडवल्या जातील, आणि जे काही विद्यार्थी आज चेंबूर विधानसभेमध्ये इथे हजर होते अमित साहेबांशी सुसंवाद करण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व त्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचाळीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सन्माननीय अमित साहेबांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की ते चेंबूर विधानसभेमध्ये आले, आणि जो काही आज आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यामध्ये अमित साहेबांनी जाता येता आमचं तोंड भरून कौतुक केलं, त्याबद्दल आम्ही खरोखरच खूप प्रसन्न झालो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर
माननीय अमित साहेबांची विद्यार्थी सेनेवरती जी अध्यक्षपदी निवड झाली आणि साहेबांनी जे विजन ठेवलं विद्यार्थ्यांसाठी की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सेना बळकट करायची, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बळकट, तरुणांचे प्रश्न आहेत की जे आज तुम्ही चार दिवसापासून जे राजकारण पाहताय की ह्यांना फक्त पैशाचं आणि सत्तेचं राजकारण चढलंय, मात चढलाय पूर्ण, तो आम्हाला तरुण विद्यार्थी किंवा तरुण मुलं राजकारणामध्ये कशी आली पाहिजेत किंवा आम्ही जो ह्या संवाद साहेबांनी जो संवाद चर्चा सुरू केलाय त्या मार्गामध्ये नवीन नवीन कॉलेजचे विद्यार्थी हे राजकारणामध्ये अवश्य यावेत आणि एक व्हिज्युअल काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना काय आहे हे त्यांच्या समस्या काय आहेत हे आम्हाला प्रामुख्याने आज लॉकडाऊनमध्ये बघितलं तुम्ही विद्यार्थी सेनेच्या अमित साहेबांच्या प्रश्नांनी राजसाहेबांच्या प्रश्नांनी जे प्रश्न त्यांच्याकडे आले त्यांनी ते एवढ्या व्यवस्थितरित्या मांडले की आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे जेवढे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते ते आम्ही मार्गी लावले. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.